मी संजय रामचंद्र क्षीरसागर, मुक्काम पोस्ट पुसेगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा। मी नेहमीच हळदीचं पीक, आल्याचं पीक घेत असतो। या पिकामध्ये मी ॲग्रो गोल्ड नावाचं खत वापर केला। यामध्ये कोणत्याही प्रकारचं खत, इतर सेंद्रिय वगैरे कुठल्या बाकीचं किंवा रासायनिक खताचा वापर केला नाही, फक्त ॲग्रो गोल्डचं खताचा वापर केलेला आहे। हळदीला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आहे। त्याचबरोबर मी याला जे ठिबकमधून जे औषध सोडायचं होतं ते हळद स्पेशल व जिंजर स्पेशल जे आहे ते सोडलेलं आहे आणि मला चांगला रिझल्ट ॲग्रो गोल्डच्या माध्यमातून निश्चितप्रमाणे आलेला आहे। आणि नियमित मी आता आल्याचाही प्लॉट माझा 1 एकराचा आहे, त्या ठिकाणी सुद्धा ॲग्रो गोल्ड हे खत मी वापरत आहे। निश्चितप्रमाणे चांगला रिझल्ट त्या ठिकाणी मला येत आहे। याचबरोबर की फवारणीसुद्धा त्या माध्यमातून मी काही केलेली नाही आहे। यामध्ये फक्त ॲग्रो गोल्ड खत आणि त्या अनुषंगानं हळद स्पेशल म्हणून एक लिक्विड मला दिलं गेलं, त्या लिक्विडच्या माध्यमातून मी त्यामध्ये ठिबकद्वारे यामध्ये सोडलेलं आहे। सर, तुम्ही या अगोदर पण हळद केलेली, तर 2 महिन्याच्या या प्लॉटमध्ये किती खर्च झाला पाठीमागच्या वर्षी? मागच्या वर्षी मी जवळपास 40,000 रुपयेपर्यंत म्हणजे साधारण शेणखत टाकलं 1/2 एकराला मध्ये, आणि त्याचबरोबर रासायनिक खतंसुद्धा मी टाकलेली होती। पण त्याच्यापेक्षा मला ॲग्रो गोल्डनं खत टाकल्यामुळे चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आलेला आहे। ह्या दोन महिन्यामध्ये तुमचा किती खर्च झाला? या 2 महिन्यामध्ये फक्त मी ॲग्रो गोल्डचं 4,000 रुपयाची खतं आणि 750 रुपयाची एक बॉटल एवढाच खर्च केलेला, याच्या पलीकडे मी कुठलाही खर्च केलेला नाही।